हॅलो मुलांनो, आज आपण मराठी निबंध लेखनामधील टॉपिक माझे बाबा हा टॉपिक शिकणार आहोत. मुलांनो, बाबा म्हणजे फादर. तर मुलांनो, इथे तुम्हाला या टॉपिकमध्ये एकूण 10 वाक्ये 10 सेंटेन्स दिलेली आहेत, त्यांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. मुलांनो, आपले पहिले वाक्य आहे, माझ्या बाबांचे नाव डॅश आहे. मुलांनो, येथे तुम्ही तुमच्या बाबांचे वडिलांचे फादरचे नाव लिहायचे आहे. एक्झाम्पलमध्ये माझ्या बाबांचे नाव रमेश आहे. मुलांनो, आता आपण दुसरे वाक्य पाहूया. माझे बाबा शांत, शांत म्हणजे पीसफुल स्वभावाचे आहेत. मुलांनो, तिसरे वाक्य पाहूया. माझ्या बाबांचे अक्षर, अक्षर म्हणजेच हँडरायटिंग सुंदर आहे. सुंदर म्हणजे ब्युटिफुल, छान आहे. तर माझ्या बाबांचे अक्षर म्हणजेच हँडरायटिंग सुंदर म्हणजेच ब्युटिफुल आहे. मुलांनो, चौथे वाक्य पाहूया. माझे बाबा मला रोज, रोज म्हणजे डेली गोष्ट सांगतात. गोष्ट म्हणजे स्टोरी सांगतात. तर माझे बाबा मला रोज डेली गोष्ट म्हणजे स्टोरी सांगतात. मुलांनो, पाचवे वाक्य पाहूया. माझ्या बाबांना सहलीला म्हणजेच पिकनिकला जायला आवडते. मुलांनो, सहावे वाक्य पाहूया. माझ्या बाबांचा आवडता खेळ म्हणजेच फेवरेट गेम फुटबॉल आहे. मुलांनो, सातवे आपण वाक्य पाहूया. माझ्या बाबांचा आवडता रंग, मुलांनो आवडता रंग म्हणजेच फेवरेट कलर लाल आहे. लाल म्हणजे रेड आहे. मुलांनो, आठवे वाक्य पाहूया. माझ्या बाबांचे आवडते फूल, मुलांनो आवडते फूल म्हणजेच फेवरेट फ्लावर गुलाब आहे. गुलाब म्हणजे रोज. मुलांनो, माझ्या बाबांचे आवडते फ्लावर्स रोज म्हणजेच गुलाब आहे. मुलांनो, नववे वाक्य पाहूया. माझ्या बाबांचा आवडता विषय, मुलांनो आवडता विषय म्हणजेच फेवरेट सब्जेक्ट गणित आहे. मुलांनो, शेवटचं वाक्य पाहूया. माझे बाबा माझ्यावर खूप प्रेम करतात. मुलांनो, प्रेम म्हणजे लव. तर मुलांनो, माझे बाबा माझ्यावर खूप प्रेम म्हणजे लव करतात. मुलांनो, अशा प्रकारे तुम्ही माझे बाबा या टॉपिकमधील ही जी 10 वाक्य दिली आहेत, या 10ही वाक्यांचा अभ्यास करावायचा आहे. मी आशा करतो की तुम्हाला हा टॉपिक समजला असेल. थँक्यू. बाय बाय. टेक केअर.